गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये एलिमिनेशन बाय इक्विटिंग द कोएफिशिएंट ही मेथड बघितली. त्यानंतर सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्ही ग्राफ सॉल्व्ह केले. आपण दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले राहायचे, त्यामध्ये आपण ग्राफ वगैरे कोऑर्डिनेट फाइंड करून त्यावर ग्राफ ड्रॉ केले. त्यानंतर थर्ड नंबरच्या एक्सरसाइज मध्ये तुम्ही क्रॅमर रूल बघितला. क्रॅमर रूल साठी आपल्याला तीन चार फॉर्म्युले दिलेले त्या एक्सरसाइज मध्ये. डी चा फॉर्म्युला होता, डीएक्स चा फॉर्म्युला होता आणि डीवायचा फॉर्म्युले तुम्हाला दिलेले होते. त्यानंतर एक्स आणि त्याच्यावर आपण एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायचं. आता आपला फोर्थ नंबरची एक्सरसाइज. बिफोर फोर्थ नंबरची एक्सरसाइज आपण थोडस त्याच्यावरचे बेसिक्स बघूया. बघा तर तुम्हाला पेज नंबर 16 वर त्यांनी एक ऍक्टिव्हिटी म्हणून एक टेबल ड्रॉ करून दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये फर्स्ट नंबरला तुम्हाला अशी इक्वेशन दिलेली आहे चार आणि समोर दिलेलं आहे नंबर ऑफ व्हेरिएबल्स. चला तर लिहून घेऊ आपण इथे नंबर ऑफ व्हेरिएबल्स. आणि थर्ड नंबरला तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये वेदर दे आर लिनियर ऑर नॉट. बघा तर तुम्हाला यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती दिसत आहे, एक दोन एक दोन. याच्यामध्ये सुद्धा एक्स आणि वाय, याच्यामध्ये सुद्धा एक्स अँड वाय असे आपल्याला व्हेरिएबल्स याच्यामध्ये एक्स अँड वाय म्हणजे दोन व्हेरिएबल्स याच्यामध्ये प्रत्येकामध्ये दिसत आहेत. दिसलेल्या प्रमाणे आपण इथे लिहून घेऊ नंबर ऑफ व्हेरिएबल्स टू इयर. इथे पण टू, यामध्ये सुद्धा दोन व्हेरिएबल्स आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन व्हेरिएबल्स आहेत. तर तुम्हाला यामध्ये सांगायचं इक्वेशन लिनियर आहे की नाही. तर बघा आपण काय शिकलो तर फर्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला माहित आहे लिनियर इक्वेशन तर तुम्हाला जनरल फॉर्म्युला आहे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. म्हणजे यामध्ये एक्स ची आणि वाय ची पॉवर तुम्हाला काय दिलं वन. काही नाही म्हणजे कोण आहे वन. यामध्ये एक्स आणि वाय ची पॉवर काय दिलेली आहे तुम्हाला काही नव्हता म्हणजे त्याच्या डोक्यावर कोण होता तर वन होता. म्हणजे आपण ते काय करतो लिनियर इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे यामध्ये सुद्धा एक्स ची पॉवर किती वन आहे. पण ज्या वेळेला आपण याला एक्स ला वर नेतो त्यावेळेला त्याची पॉवर ही निगेटिव्ह होते. तर ते निगेटिव्ह होत असल्यामुळे आपल्याला ते लिनियर इक्वेशन आपलं बनत नाही. तसं मी तुम्हाला समजून सांगतो. आता आपल्याला इथे दिलेलं आहे थ्री अपॉन एक्स मायनस फोर अपॉन वाय इज इक्वल टू ए. बघा तुम्हाला असं एकदम सरळ फॉर्म मध्ये बी हे इक्वेशन अशा फॉर्म मध्ये आहे ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन वाय इज इक्वल टू सी. हे तुम्हाला या फॉर्म मध्ये नाही आहे. आपल्याला जनरल इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे तर या फॉर्म मध्ये. याच्यावरून हे कन्सिडर्ड होते की हे लिनियर इक्वेशन नाही आहे. त्यामुळे आपण याच्यासमोर लिहूया वेदर दिस इज लिनियर ऑर नॉट. मी याला इरेज करून घेतो. दिस इज नॉट द लिनियर इक्वेशन. फक्त तुम्हाला येस ऑर नॉट लिहायचं आहे. फक्त आपण लिहून घ्यायच्यामध्ये तर फर्स्ट नंबर तुम्हाला नाही आहे. यामध्ये सुद्धा सेकंड नंबरचं सुद्धा लिनियर इक्वेशन आहे का नाही. यामध्ये वन आपण वर घेतल्यानंतर त्याची पॉवर काय होते निगेटिव्ह. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्यांनी इक्वेशन दिलेले आहेत. या इक्वेशनला तुम्हाला चेंज करावं लागते, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागते. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपले एलिमिनेटिंग बाय इक्विटिंग द कोएफिशिएंट किंवा ग्राफच्या मेथडने सुद्धा तुम्ही सोडवू शकता किंवा वाटलंच तुम्हाला क्रॅमरच्या मेथडने सुद्धा तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. सपोज तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी अगर दिलेलं आहे की सॉल्व्ह दिस लिनियर इक्वेशन बाय इक्विटिंग द ग्राफ मेथड तर तुम्हाला ग्राफने सोडवा लागेल. त्यांनी म्हटलं क्रॅमर्सने सोडवा तर क्रॅमर्सने तुम्हाला सोडवा लागेल. त्यांनी म्हटलं सबस्टिट्यूशन बाय एलिमिनेटिंग द कोएफिशिएंट ने सोडवा तर तुम्हाला त्याच मेथडने ते सोडवा लागेल. अगर त्यांनी कोणतीही यापैकी कोणतीही मेथड तुम्हाला दिली नाही तर तीन पैकी तुम्ही यामध्ये कोणतीही मेथड युज करू शकता. तर बघा फर्स्ट नंबर इक्वेशन काय झालं आपलं दिस इज नॉट द लिनियर इक्वेशन. सेकंड नंबरला पण तोच प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम. हिअर इट इज ऑल्सो नॉट द लिनियर इक्वेशन. थर्ड नंबरला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. परत यामध्ये सुद्धा एक्स ची पॉवर काय आहे वर घेतल्यानंतर निगेटिव्ह येते. कारण की आपल्याला दिलेला हा जनरल इक्वेशन काय होता ए एक्स प्लस बी वाय प्लस सी दिस इज द सॉरी इज इक्वल टू सी. हे तुमचा जनरल राईट फॉर्म आहे आणि अशा प्रकारे तो नव्हता दिलेला. ज्यामध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं हे या फॉर्म मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला नाही आहे. बघा हे पण इक्वेशन त्याच प्रकारामध्ये मिळते. त्यानंतर नेक्स्ट इलेव्हन अपॉन एक्स वाय प्लस थ्री अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू फाईव्ह दिस इज ऑल्सो नॉट द लिनियर इक्वेशन. हे सुद्धा तुमचं लिनियर इक्वेशन नाही आहे. तर बघा आता मग तुम्हाला सायमल्टेनियसली इक्वेशनला सॉल्व्ह करावं लागते. तर मग याला सॉल्व्ह करायच्या कोणत्या पद्धती आहेत तर त्याला सॉल्व्ह करण्याची आपण मेथड आता बघूया. त्याला तुम्ही लिहून घ्या, वाटलंच तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मी याला इरेज करतो. बघा
तुम्हाला हे लिनियर इक्वेशन दिलेलं नाही, 4x3 - 4y = 8, तर तुम्हाला याला सॉल्व करायसाठी तुम्हाला इथं पुटी करावी लागतो. काय करावं लागते तर यामध्ये सबस्टिट्यूट करावं लागतात व्हॅल्यूज. तर बघा फर्स्ट नंबरला तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 3x - 4y = 8. बघा तुम्हाला यामध्ये त्यांनी फक्त किती इक्वेशन दिलेले आहे, 1, पण आपलं सायमल्टेनियस मध्ये किती इक्वेशन असतात मित्रांनो, तर 2 इक्वेशन असतात. यामध्ये त्यांनी फक्त समजवण्यासाठी आपल्याला एकच इक्वेशन दिलेलं आहे, आपण 2 सुद्धा इक्वेशन घेऊ शकतो. मी माझ्या मनाने तुम्हाला एक सेकंड इक्वेशन याच्यावरनं घेऊन दाखवतो. याला देतो इक्वेशन नंबर 5x - 3y = 7. मी फक्त तुम्हाला सबस्टिट्यूट करायसाठी इक्वेशन सांगत आहे. याला देतो मी इक्वेशन नंबर 2. पण अशा प्रकारे तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करून एलिमिनेट करून त्यानंतर कोएफिशिएंट सेम करून त्याला सॉल्व करू शकता का, तर नाही. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं, तर सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूट कशा प्रकारे करायचं तर आपण बघून घेऊ. तुम्ही याकडे लक्ष द्या, बघा इथे व्हेरिएबल काय आहे, इथे काय आहे वाय. तेच सेम व्हेरिएबल खालच्या सुद्धा इक्वेशन मध्ये राहणार आहे. तुम्हाला ते डिफरंट व्हेरिएबल्स नाही राहणार, सेम व्हेरिएबल हेच राहणार. सपोज तुम्हाला फर्स्ट नंबरचं इक्वेशन असं आहे, अशा प्रकारे ते कधी येणार नाही, x - 1 किंवा y + 2 हे चेंज होणार नाही. खालची तुम्हाला जे कोणतेही व्हेरिएबल्स येतील किंवा कोणतेही नंबर्स येतील ते एकदम इक्वल राहतील, सेम. समजा x - 1 इथे आहे, इथं सुद्धा x - 1, इथं सुद्धा y + 2 आहे, इथे सुद्धा y + 2, अशा फॉर्म मध्ये ते राहतील. चला तर याला आपण सॉल्व करूया. मी याला एरेज करून घेतो. यामध्ये मला मिळेल x, यामध्ये मला मिळेल y, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते इक्वेशन राहील. आता हे दोन इक्वेशन आपण याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. तर कशा प्रकारे करतात, याच इक्वेशनला मी लिहून घेतो इथे 3 × 1/x, म्हणजेच कोण होते, 3 × मल्टिप्लाय केलं तर 3/x बरोबर. समोर लिहितो मी 4 × 1/y, म्हणजेच 4 × y, 4 × 1 म्हणजे 4/y, सेम = 8 एज इट इज. नाऊ यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज ऑफ दिस टर्म. ही जी टर्म दिलेली आहे तुम्हाला, या टर्मची व्हॅल्यूज तुम्हाला यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. तर बघा पुढे काय करायचं आहे, 1/x इथे काय आहे, 1/y. त्याच प्रकारे मी याला सुद्धा लिहून घेतो सेकंड इक्वेशनला 5 × 1/x - 3 × 1/y = 7. नाउ यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ दिस. बघा यामध्ये सबस्टिट्यूट करतो मी 1/x, याच्यावर सुद्धा 1/y, याच्यावर सुद्धा 1/y. आपल्याला ते एलिमिनेट करायसाठी कोएफिशिएंट काय करायचा, इक्वल करायचा. पण त्याआधी तुम्हाला हे थोडं वेगळ्याच पद्धतीचे प्रॉब्लेम दिलेले, त्यामध्ये तुम्हाला पहिले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याला व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणल्यानंतर तुम्हाला त्यांना सॉल्व करायचं. तर बघा याचा स्टँडर्ड फॉर्म काय, 1/x मी सबस्टिट्यूट करतो इथं, कोणतंही तुम्ही याच्या व्यतिरिक्त व्हेरिएबल घ्यायचं तुम्हाला. आता सपोज इथं m/n आहे, तर सबस्टिट्यूट करताना तुम्हाला x/y घ्यायचं आहे. x आणि y समजा व्हेरिएबल्स, तुम्हाला m किंवा n अशा प्रकारे व्हेरिएबल्स घ्यायचे. इथं मला 1/x दिलंय, तर x च्या ठिकाणी मी m आणि y च्या ठिकाणी n असे व्हेरिएबल्स यामध्ये पुट करतो. तर मी इथे लिहून घेतो सबस्टिट्यूट 1/x = m and 1/y = n in both the equations. या दोन्ही इक्वेशन मध्ये मी आता 1/x ची व्हॅल्यू m आणि 1/y ची व्हॅल्यू काय टाकणार आहे, तर l. तर त्याप्रमाणे मला इक्वेशन भेटेल थर्ड नंबरचं. बघा 3 × 1/x च्या ठिकाणी कोण टाकत आहे आपण, m, म्हणजे हे काय होईल, 3 × m - 4 × n = 8. मला हे भेटलं थर्ड नंबरचं इक्वेशन. आणि फोर्थ नंबरचं सपोज फायनली 1/x जागी m टाकलं तर मला भेटेल 5 × 3 × 1/y म्हणजे n = 7 बरोबर. अशा प्रकारे मला हे भेटलं फोर्थ नंबरचं इक्वेशन. कोणत्या नंबरचं, फोर्थ नंबरचं इक्वेशन. आता हे आलं आपलं प्रोसेस फॉर्म मध्ये. आता बघा यामध्ये कट होतात का, यामध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो का, नाही. यामध्ये कट नाही, कट नाही होता. आपण कोणती मेथड करतो, आपण त्याचे कोएफिशिएंट काय करतो, आधी इक्वल करतो. इक्वल कशा प्रकारे करतो, या यांच्या कोएफिशिएंटनी 3 नेहमी या फर्स्ट नंबर या पूर्ण इक्वेशनला काय केले, मल्टिप्लाय. त्यानंतर या 4 नी या इक्वेशनला मल्टिप्लाय. हे इक्वेशन सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला लास्टला एम आणि एनच्या व्हॅल्यू भेटतील. सपोज एम भेटला मला 5, मी अंदाजे घेतो, आणि एन भेटला मला ज्याप्रमाणे आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढतो त्याच प्रकारे आपल्याला इथं आता एम एन एन व्हेरिएबल आल्यामुळे एम आणि एनच्या व्हॅल्यूज
तर बघा m 5 भेटला आणि m सपोज मला 4 भेटला ठीक आहे तर इथे झालं का तुमचं हे सॉल्व तर नाही आपण आधी काय केलं होतं 1 / x च्या ठिकाणी कोण पुट केला होता बेटा m आणि 1 / y च्या ठिकाणी कोण पुट केला होता n तर याला आपण ज्याच्या आपण घेतलेल्या क्वेश्चनने त्याला परत द्यावे लागते ना आपल्याला तर बघा आपण m च्या ठिकाणी m कोणाच्या ठिकाणी घेतला 1 / x आता m च्या ठिकाणी परत मी कोण घेतो 1 / x m च्या ठिकाणी मी डायरेक्ट तो 1 / x = 5 आणि n च्या ठिकाणी घेतला मी 1 / y त्याच्या ठिकाणी मीला 1 / y म्हणजे ज्याचे आपण घेतले ते त्याला आपण परत वापस करून दिले बघा आता तुम्हाला यामध्ये याच्या खाली कोणी नाही म्हणजे 1 याच्या खाली पण कोणी नाही म्हणजे 1 आता आपण यामध्ये काय करतो तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 * 1 म्हणजे 1 is equal to x into 5 म्हणजे 5x ठीक आहे आणि इथे मिळते तुम्हाला 1 * 1 1 आणि 4 * y 4y नेक्स्ट तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर येऊन घ्या x as it is हा 5x ला काय मल्टिप्लाई म्हणजे इथे गेल्यानंतर काय येईल ना डिवाइड म्हणजे x ची व्हॅल्यू किती मला 1 / 5 यामध्ये घेऊन घेऊ तुम्ही x = 1 / 5 एंड हियर y = 1 / 4 म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1 / 4 अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचे आहे बघा पेज नंबर 16 वर तुम्हाला टेबल दिलेला आहे त्याला मी एक्सप्लेन केलं आणि कशा प्रकारे याला सॉल्व करायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं आता बघा आपल्याला पेज नंबर 17 वर एक सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल आपण यामध्ये सॉल्व करूया ठीक आहे तर याला लिहायचं असेल तुम्ही लिहून घ्या मी याला इरेज करतो बघा पेज नंबर 70 वर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्व एक्झाम्पल म्हणून ते आपण आता सॉल्व करूया तुम्हाला दिलेला आहे 4 / x + 5 / y = 7 आणि 3 / x + 4 / y = 5 बघा हे कशा प्रकारे प्रॉब्लेम आहे आपल्याला याला पहिले व्हॅल्यूज रिप्लेस करून आपल्याला याला व्यवस्थित सॉल्व करायचे तर यामध्ये काय रिप्लेस करायचं मला पहिले मी इक्वेशन्स लिहून घेतो फर्स्ट एंड सेकंड इक्वेशन नंबर याच्यावरून मला फर्स्ट मिळेल 4 * 1 / x प्लस 5 * 1 / y इज इक्वल टू 7 दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड काय मिळेल मला 5 * 1 / y सॉरी 3 * 1 / y 1 / x प्लस 4 * 1 / 5 इज इक्वल टू 5 हे मिळालं मला इक्वेशन नंबर 7 आता यामध्ये मला रिप्लेस काय करायचं 1 / x 1 / y ठीक आहे तर याला रिप्लेस करतो मी जे म्हणून जे लिहिलं आहे तेच यामध्ये मी आता जे म्हणतो ते त्यामध्ये लिहितो ठीक आहे रिप्लेस 1 / x बाय m दुसरा पण व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता 1 / x बाय m अँड 1 / y बाय n ठीक आहे 1 / x / y आणि 1 / y / n देयरफॉर वी गेट काय मिळेल आपल्याला मध्ये आता मला 4 * 1 / x च्या ठिकाणी काय मिळेल 4 m ठीक आहे 1 / x च्या ठिकाणी कोण m आणि 1 / y च्या ठिकाणी n 4 m प्लस 1 / y 5 * 1 / y म्हणजे n इज इक्वल टू 7 This is my equation number 3rd and what will I get next equation? 3 into 1 by x. 3 into 1 by x means what? M plus 4 into 1 by y. 4 into 1 by y to the answer tella n. 4n is equal to how much? 5. This is equation number 4. Baga, आता नेक्स्ट क्वेश्चन में आपल्याला आपण एलिमिनेट करतो आणि क्वेश्चनला सॉल्व करूया बघा त्याआधी तुम्हाला हे एलिमिनेट वगैरे होते का कोणी तर नाही तर एलिमिनेट ने मग त्याआधी आपण काय करतो क्वेश्चनला कोएफिशिएंटला काय करतो इक्वल बनवतो चला तर इक्वल बनूया या फोरने मी इक्वेशन थर्ड ला मल्टीप्लाय करतो मल्टीप्लाय तेच त्याच्यामध्ये मल्टीप्लाय इक्वेशन 3 बाय 4 याच्या कोएफिशिएंटनी अँड इक्वेशन 4 बाय 5 या प्रकारे चला तर काय भेटेल आपल्याला इक्वेशन नंबर 4 त्या आधी लिहून घे तुम्ही इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं मला 4 ने इक्वेशन 3 आहे माझ्याकडे 4m + 5n
is equal to 7 into 4. Both sides are going to multiply it on both sides. ठीक है? तर बघा 4 नो मल्टीप्लाई होते हैं ना 4 into 4 माला कितनी मिला रही 16m plus 4 5 था 20m is equal to 7 4 था 28. This is equation number 5. Next equation का बेटिंग माला कशाने मल्टीप्लाई करा नेक्स्ट इक्वेशन फॉरला 5 ने चला आता तो तुम्ही मल्टीप्लाई 5 ने 5 मल्टीप्लाई करा 3m plus 4m is equal to 5 मल्टीप्लाई बाय 5 ठीक है तो करा मल्टीप्लाई 5 into 3 15m दोघांना मल्टीप्लाई म्हणून ब्रैकेट केला 5 into 4 20m is equal to 5 into 5 25 this is equation number 6 यामध्ये मला मिळाले इक्वेशन नंबर 6 बघा साइन आता सेम सेम साइन आहे साइन सेम असले तर आपण काय करतो त्यांना डिप चेंज करतो चेंज करण्यासाठी आपण काय करतो सबट्रॅक्शन कारण सबट्रॅक्शन करावं लागते माहिती आहे तुम्हाला मी तुम्हाला फर्स्ट डे च्या साइन मध्ये हे शिकवलेलं आहे तर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही याचे पार्ट बघून घ्या व्यवस्थित तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल पण मी यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो तर बघा यामध्ये मी काय करतो याला हे दोन इक्वेशन भेटले हे दोघं कटतात का नाही कारण की दोन समोर साइन कसे आहेत प्लस आहे ते कटायसाठी आपल्याला एक जण तरी निगेटिव्ह पाहिजे तर मग मी काय करतो निगेटिव्ह करण्यासाठी इक्वेशन 5 मधून इक्वेशन 6 ला सबट्रॅक्ट करतो मी ते लिहितो मी इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 6 काय भेटेल मला इक्वेशन 5 काय माझ्याकडे इक्वेशन 5 आहे माझ्याकडे 16m प्लस 20m इज इक्वल टू 28 आणि इक्वेशन नंबर 6 आहे माझ्याकडे 15m प्लस 20m इज इक्वल टू हाउ मच 25 ठीक आहे सबट्रॅक्शन करायचं आहे तुम्ही यामध्ये सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन केल्यानंतर आपले जे सर्वांचे साइन चेंज होतात मायनस आणि माइनस बघा 16 मधून 15 गेले किती राहिले 1m म्हणजे m हे दोघे काय झाले कॅन्सल झाले आणि 28 मधून 25 गेले मला मिळाले 3 म्हणजे मला m किती मिळाला मित्रांनो 3 बघा आता हा एम काय होतो मी सबस्टिट्यूट करतो कोणी एका व्हॅल्यू मध्ये कोणी एका इक्वेशन मध्ये कोणी म्हणजे बघा आता तुम्हाला यांच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा लागेल नाही तर याच्यामध्ये कोणामध्ये सबस्टिट्यूट करायचा नाही यांचे किती इक्वेशन आहेत आपल्याकडे 1 2 कुठे कुठे मिळतो त्यानंतर 5th एंड 6th कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करतो तुम्हाला छोटे दिसत आहे हे वाले इक्वेशन किंवा हे बघा थर्ड मध्ये पुट करतो मी सबस्टिट्यूट किंवा पुट म्हणतो आपण त्याला पुट m is equal to 3 इन इक्वेशन फर्स्ट ठीक आहे बघा इथे समजून घेऊ तुम्ही हे तुम्ही घेऊन घ्या मी याला इरेज करतो घेऊन घ्या ठीक आहे काय मिळेल मला इथं यम काय करायचं आहे सबस्टिट्यूट ठीक आहे कोणामध्ये कोणत्या इक्वेशन मध्ये आपण कोणतं म्हटलं सबस्टिट्यूट एम इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर थर्ड इक्वेशन नंबर थर्ड आहे माझ्याकडे इक्वेशन नंबर थर्ड इम्प्लाइज काय इक्वेशन थर्ड लिहून घेतो आधी एकदा त्याला 4m प्लस 5m 4m प्लस 5m इज इक्वल टू हाउ मच 7 नाऊ मला सबस्टिट्यूट करायची कशाची m ची व्हॅल्यू किती आली आहे माझी 3 आली आहे m ची व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट करतो तर लिहितो मी 4 इनटू 3 प्लस 5m इज इक्वल टू हाउ मच 7 4 इनटू 3 हाउ मच 12 प्लस 5m is equal to 7 हा 5m असाच्या असा हा 12 प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होईल तर मायनस 12 7 मधून 12 मधून 7 गेले राहिले 5 मोठ्याचं साइन निगेटिव्ह 5m साइन साठी सुद्धा मी एक व्हिडिओ त्यामध्ये टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे n मिळाला मला मायनस 5 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 5 नंतर 5 म्हणजे मायनस 1 बघा m आणि n च्या व्हॅल्यू मला मिळाल्या आहेत एफ मिळाला मला ती एन मिळाला मायनस वन झालं का आपलं इक्वेशन नाही आपलं इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं एक्स अँड वाय व्हेरिएबल मध्ये आपल्याला त्यामध्ये त्याला परत कन्वर्ट करायचं आहे आता बघा कन्वर्ट करण्याकरता तुम्हाला परत यामध्ये ज्याच्या घेतलेल्या व्हॅल्यूज परत द्याव्या लागतील नाऊ सबस्टिट्यूट किंवा पुट काय घेत करतो तुम्ही बघा आधी 1 अपॉन एक्स च्या ठिकाणी कोण घेतला होता एम वाटल बाय च्या ठिकाणी इथं 1 अपॉन एक्स इक्वल टू एम घेऊन घ्या आता आपल्याला यांना इंटरचेंज करायचं ज्यांचे घेतले त्यांना परत करायचं आता 1 अपॉन एक्स इक्वल टू एम होतो आता एम इक्वल टू 1 बाय एक्स नाऊ पुट
m is equal to 1 by x and n is equal to 1 by y. ठीक है, तर बघा m ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, m आला आता मला 3, m किती आलेलं आहे मला 3, m च्या ठिकाणी मी याला कंटिन्यू करतो, 3 इज इक्वल टू 1 बाय x एंड n n ची किती व्हॅल्यू आली आपल्याला -1 इज इक्वल टू 1 अपॉन y. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची बघा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा त्याला मिनस करतो एक मिनिट बघा, m च्या ठिकाणी कोण टाकायचा तुम्हाला 1 बाय s, m काय दिलेला तुम्हाला 3, m च्या ठिकाणी लिहितो मी m इज इक्वल टू 3 आहे मला दिलेला, m च्या ठिकाणी तुम्ही 1 बाय s इज इक्वल टू 3. ठीक आहे, म्हणजे m इज इक्वल टू 3 होतं किंवा मी जे आधी लिहिलं ते सुद्धा सोयीस्कर वाटते, m ची व्हॅल्यू आहे मला 3 इज इक्वल टू 1 बाय s एंड n इज इक्वल टू माझ्याकडे होता -1 इज इक्वल टू 1 अपॉन y, याला क्रॉस मल्टिप्लाय करतो त्याच्या खाली कोणी नाही म्हणजे 1 करा क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू एक्स, 3x इज इक्वल टू 1 इंटू 1 1 एंड -1 इंटू y म्हणजे -y इज इक्वल टू 1 इंटू 1 काय मिळाला मला इथे 1, हा x एज इट इज हा 3 टू मल्टिप्लाय लाइक केले गेल्यानंतर काय मिळाला डिवाइड एंड -y इज इक्वल टू 1 एज इट इज, नेक्स्ट सॉरी -y y इज इक्वल टू -y इज इक्वल टू 1 आहे म्हणजे y इज इक्वल टू 1 मिळाला मला -1. अशा प्रकारे तुमच्या ह्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड झाल्या, तर सोल्युशन लिहून घेऊ आपण लागला, एक्स किती आहे 1/3 आणि वाय ची व्हॅल्यू दिली आहे मला -1. अशा प्रकारे हा तुमचा फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम होता, एक्झाम्पल होतं तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल पेज नंबर 17 ते आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलेला आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित, तुम्हाला एकदा व्यवस्थित लिहायचं नंतर ते परत त्याला सॉल्व्ह करून बघायचं आहे. बघा पेज नंबर 81 वर तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे, मी त्याला स्किप न करता त्याला परत कंटिन्यू करतो. ठीक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला काल यावेळी तुम्हाला म्हटले की माझा डायरेक्ट प्रॅक्टिस सेट चालू करायचा आहे, प्रॅक्टिस सेट न चालू करता आपण पहिले पेज नंबर 18 वरचा एक्झाम्पल नंबर 2 ला सॉल्व करू, म्हणजे त्याच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही एक्सरसाइज मध्ये सॉल्व करू शकता, नाही आल्यास मी तुम्हाला प्रत्येक माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही परत त्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे 4/(x-y)+(1/x+y)=3 अँड सेकंड दिलेला मला 2/(x-y)-3/(x+y)=5. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पण एक्स मायनस वाय, इथे पण एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय, तिथे एक्स प्लस वाय आहे, दुसरा आहेत का व्हॅल्यूज नाही, तर त्याच प्रकारच्या सेमच व्हॅल्यूज तुम्हाला यामध्ये येणार आहे, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळ्या व्हॅल्यूज येणार नाही, कारण की सबस्टिट्यूट तुम्हाला दोन्ही इक्वेशन साठी एकच जण घ्यायचा आहे. बरोबर, दोन्ही इक्वेशन साठी म्हणजे दोन्ही इक्वेशन मधल्या एक्स साठी एकच जण आणि वाय दुसऱ्या व्हॅल्यू साठी सुद्धा एकच जण तुम्हाला त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. तर बघा यामध्ये मी सबस्टिट्यूट करायचे आहे याला व्यवस्थित अरेंज करतो. बघा काय लिहायचं मला यामध्ये, मी लिहून घेतो 4 × (1/x-y) दोघ जण आहे ब्रॅकेट करतो प्लस वर कोण आहे एक्स मध्ये 1/(1/x+y)=3. दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट एंड व्हाट इज व्हाट विल आई गेट द नेक्स्ट इक्वेशन इज व्हाट 2 × (1/(x-y)-3×(1/x+y)=5. अशा प्रकारे हे दोन्ही इक्वेशन आहेत यांना मी आधी लिहून घेतो. आता बघा इथे 1/(x-y) इथे सुद्धा 1/(x-y) आहे दिलेला, ब्रॅकेट करू आपण वाटत लक्षात येण्याकरता हायलाइट होतो तुम्हाला ते. ठीक आहे, बघा 1/(x-y), 1/(x-y), 1/(x+y), 1/(x+y) सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, ए बी सुद्धा घेऊ शकता, सी डी सुद्धा घेऊ शकता, एम एन सुद्धा घेऊ शकता, यामध्ये आपल्याला एक्झाम्पल मध्ये ए आणि बी युज केलेला आहे, आपण दुसरा सुद्धा करू शकतो, तुम्ही म्हणत असाल तर आपण एम आणि एन घेऊ. ठीक आहे, तर बघा समोर तर मी इथे लिहितो सांगितल्याप्रमाणे सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 1/(x-y) एंड n इज इक्वल टू 1/(x+y) याला मला आता सबस्टिट्यूट करायचं आहे. तर करा जिथे जिथे 1/(x-y) तिथे तिथे काय प्रूव करायचं आहे तुम्हाला m, म्हणजे मला मिळेल इथं थर्ड इक्वेशन मध्ये 4 × 1/(x-y)-1
m, म्हणजे 4 into m म्हणजे 4 m. नेक्स्ट टर्म ला 1 into 1 upon x plus y, 1 upon x plus y म्हणजे n, म्हणजे 1 into n म्हणजे 1 n, किंवा n सुद्धा मी याला लिहू शकतो इज इक्वल टू व्हाट 3. हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. 1 ला मी आता रिप्लेस केलं 1 upon x plus y, x minus y व्हॅल्यूज त्यामध्ये मी सबस्टिट्यूट केल्या. तशाच प्रकारे मी इक्वेशन 2 मध्ये सुद्धा आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो. 2 into 1 upon x minus y काय घ्यायचं तुम्हाला, m 2m प्लस सॉरी मायनस आहे बघी मायनस 3 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय म्हणजे एन 3 इंटू एन 3n इज इक्वल टू 5. हे भेटलं मला इक्वेशन नंबर 3rd अँड इक्वेशन नंबर 4. आता बघा आपली नेक्स्ट प्रोसिजर काय आहे, तेच इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ द बोथ द गिवन इक्वेशन. तुम्हाला कोएफिशिएंट इक्वल करायचे आहे, त्याला काटायचे आहे. तर बघा यामध्ये 1n किती कोण आहे, 3n किती कोण आहे, 4m किती कोण आहे, 2m. साईन वेगवेगळे आहे पण व्हॅल्यू सेम आहेत का, नाही. तर हे कट होऊ शकतात का, कॅन्सल होऊ शकतात का, नाही. मग आधी आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशनला सॉरी कोएफिशिएंटला सेम करायचं. याचा 1 आहे, याचा 3 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे. यालाही करू शकता तुम्ही सेम, याला सुद्धा तुम्ही करू शकता. तर आपण या सेकंड नंबरला येऊ, कारण याचे साईन वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्याला एकदम सरळच कॅन्सल करायला सोपे जाईल. तर बघा ज्याच्या कोएफिशिएंटनी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो, कोण आहे याचा कोएफिशिएंट 3, मायनस नाही घ्यायचा फक्त 3, फक्त नंबरच उचला जाईल ना. तर बघा मल्टीप्लाय जे बोलतो तेच लिहितो, मल्टीप्लाय 3 सॉरी मल्टीप्लाय इक्वेशन 3 बाय कशाने मल्टीप्लाय करतो मी, याच्या 3 ने इक्वेशन 3rd ला, ठीक आहे, हाऊ मच 3 आणि अँड मल्टीप्लाय नेक्स्ट ते लिहून घेऊ तुम्ही यामध्ये, मल्टीप्लाय इक्वेशन 4 बाय इक्वेशन 4 ला याचा कोएफिशिएंट, याचा कोएफिशिएंट कोण आहे, 1. 1 ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत आहे काय, नाही. आपल्याला ते इक्वेशन भेटेल त्यापेक्षा आपण इथे हे लिहूच नाही, लिहायची गरज नाही, कारण की जर तुम्ही 1 ने याला मल्टिप्लाय केलं परत तुम्हाला हेच इक्वेशन भेटेल आणि या व्हॅल्यू सेम होतील, म्हणजे समोरचं करायची गरज आहे का तुम्हाला, तर नाही. तर बघा मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 3, मल्टिप्लाय करून तुम्ही 3 ला 3 काय माझ्याकडे इक्वेशन 3, 4m प्लस 1n, 4m प्लस 1n म्हणजे n लिहिला तरी चालेल काय, इज इक्वल टू 3 बोथ साईडला इंटू 3. 3 ने मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला, इथे लिहा वाटलं असतं ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल, ठीक आहे. 3 इंटू 4 भेटला मला 12n प्लस 3 इंटू एन 3n इज इक्वल टू 3 इंटू 3 6, बरोबर आहे. हे भेटलं मला इक्वेशन नंबर सॉरी आपल्या यामध्ये 3 इंटू 3 चं मल्टिप्लिकेशन येते 9, ठीक आहे. हे भेटलं मला इक्वेशन नंबर 5 नंबर. चला बघा आता आला कोएफिशिएंट सेम, हो इथे 3 आहे ना, इथे सुद्धा 3 आहे ना, म्हणजे कोएफिशिएंट आपला सेम आहे. दुसरं काम काय, आपल्या यांचं साईन बघायचं, तर मायनस आहे तर प्लस आहे. ज्या वेळेला डिफरंट साईन येतात आपल्याला त्यामध्ये साईन चेंज करावं लागतात का, नाही, कारण की ते डायरेक्टली कट होत असतं. तुम्हाला त्यामध्ये काय करायचे असते तर ऍडिशन. चला तर बघा ऍडिशन, ऍड इक्वेशन 5 अँड इक्वेशन कोणता 4, ठीक आहे. चला तर लिहून घेतो, इक्वेशन 5 आहे माझ्याकडे 12m प्लस 3m इज इक्वल टू हाऊ मच 9 आणि इक्वेशन 4 आहे माझ्याकडे 2m मायनस 3m इज इक्वल टू हाऊ मच 5. का बरं मी ऍड केलं यामध्ये तुम्हाला समजलं का, कारण की साईन वेगवेगळे आहेत, डायरेक्ट कट होतात, ठीक आहे. तर लिहून घ्या करा ऍडिशन, ऍडिशनमुळे साईन चेंज होतात का, नाही, जे जे तेच साईन राहतात. 12m प्लस 3m मला भेटले 14m, हे दोघेही कॅन्सल. 9 प्लस 5 हाऊ मच 14, ठीक आहे. म्हणजेच हा 14 ला येऊन काय मल्टिप्लाय झाला, तिकडे गेल्यानंतर काय येतो डिवाइड झाले, हा 14 असल्याचा 14 वजा 14 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती मिळाली मला 1. आता एक व्हॅल्यू मिळाली मला एम ची 1, एम मी सबस्टिट्यूट करतो, एम वाला कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, 3 आहे 4 आहे तुमच्याकडे 5 आहे, कोणत्या इक्वेशन मध्ये करता, तर इक्वेशन नंबर 4 मला व्यवस्थित वाटत आहे, किंवा 3 मध्ये सुद्धा करू शकता, तुम्हाला वाटेल त्यामध्ये करा, मी 4 मध्ये करतो. पुट m इज इक्वल टू हाऊ मच, m आला आपला 1, पुट m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन इक्वेशन नंबर 4 मध्ये, ठीक आहे. इक्वेशन 4 इम्प्लाइज काय, इक्वेशन 4 माझ्याकडे इक्वेशन 4 आहे 2m मायनस 3m इज इक्वल टू हाऊ मच 5.
चला खूब कराया एम ची वैल्यू वन मे 2 इंटू एम 2 इंटू वन माइनस 3 इंटू एन इज इक्वल टू 5 2 इंटू वन इज वॉट 2 माइनस 3 एन इज इक्वल टू 5 माइनस 3 एन एज इट इज 5 एज इट इज हा प्लस 2 तिकडे गेल्यानंतर काय होईल माइनस 5 माइनस 2 3 माइनस 3 एन इज इक्वल टू 3 म्हणजे 3 एन इज इक्वल टू सॉरी 3 एन माइनस 3 एन इज इक्वल टू 3 म्हणजेच एन इज इक्वल टू 3 अपॉन माइनस ए माइनस थ्री एन तिकडे डिवाइड ला केला. बघा मी एक एक स्टेप तुम्हाला समजून सांगत आहे कारण की तुम्हाला समजलं पाहिजे. यामध्ये लिहून घेऊ आपण एन मिळाला आम्हाला 3 1 चा 3 काबर 3 2 पैकी लिमिट असल्यास आपला आंसर काय आहे निगेटिव्ह. ठीक आहे एन किती मिळाला आम्हाला माइनस 1. ठीक आहे यामध्ये एन ची व्हॅल्यू आली आता कळून झाली तुमचं प्रॉब्लेम इथे संपलं का नाही. आपल्याला लास्टला कोणते व्हेरिएबल्स आहेत एक्स अँड वाय म्हणजे तुमचा आंसर एक्स अँड वाय मध्येच येणार आहे. ठीक आहे आता ज्यांचे घेतले आपण ते परत करून घेऊ. नाउ सबस्टिट्यूट एम इज इक्वल टू कोण घेतला होता आपण एमच्या ठिकाणी एम कोणाच्या ठिकाणी घेतला होता आपण सॉरी याला तुम्हाला असं उलट लिहिलंय मी याला व्यवस्थित करा याला करायचं तुम्हाला वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एम अँड वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू लिहिताना थोडी माझी चुकी झाली. ठीक आहे बघा नाउ सबस्टिट्यूट जे घेतले ते आता आपल्याला इंटरचेंज करायचे त्याला तिकडे याला इकडे. आता एक वन अपॉन एक्स मायनस वायच्या ठिकाणी तुम्ही एम पुट केला तर यामध्ये तुम्हाला एमच्या ठिकाणी वन अपॉन एक्स मायनस वाय अँड एमच्या ठिकाणी वन अपॉन कोण आहे एक्स प्लस वाय. ठीक आहे चला करा सबस्टिट्यूट एम ची व्हॅल्यू आली ती मला एम मिळाला तर मला वन वन इज इक्वल टू वन अपॉन एक्स मायनस वाय अँड एन इज इक्वल सॉरी एन आता माझ्याकडे मायनस वन इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वाय. करा याला सॉल्व क्रॉस मल्टिप्लाय करा याच्या खाली कोणी नाही म्हणजे वन आहे याच्या खाली कोणी नाही म्हणजे वन आहे तर बघा लिहून घ्या तुम्हाला करा क्रॉस मल्टिप्लाय एक्स मायनस वाय इंटू वन म्हणजे एज इट इज एक्स मायनस वाय वन इंटू वन म्हणजे अगेन वन अँड मायनस वन इंटू एक्स प्लस वाय म्हणजे मायनस एक्स प्लस वाय ब्रॅकेट मध्ये लिहिलं अजून मल्टिप्लाय केलं का पूर्ण नाही वन इंटू वन कोण मिळाला मला वन. करायला सॉल्व हे असं जे असं एक्स मायनस वाय इक्वल टू वन. ठीक आहे बघा अँड मायनस आम्ही इकडे घेऊन जातो एक्स प्लस वाय इकडे याला डिवाइड ला कोणी नाही म्हणजे कोण आहे मायनस वन यालाच आपण काय लिहितो मायनस वन डिवाइडेड बाय वन म्हणजे मायनस वन. बघा एक्स अँड वाय ची व्हॅल्यू निघाली का तुम्हाला यामध्ये नाही. बघ एक्स अँड वाय ची व्हॅल्यू आता आपल्याला परत या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे याला आता माझी नंबर कुठपर्यंत दिलेली आहे की फिफ्थ नंबर पर्यंत इक्वेशन दिलेलं आहे याला जे तुम्ही इक्वेशन नंबर 6 आणि याला जे इक्वेशन नंबर 7 नेक्स्ट स्टेप परत तुम्हाला एलिमिनेट करायचे कोएफिशिएंट कसे आहेत दोघी सेम आहेत. ठीक आहे आणि त्यांचे साइन्स काय डिफरंट आहे म्हणजे परत काय करावं लागेल तुम्हाला ऍडिशन कोणा कोणाची ऍड इक्वेशन 6 अँड इक्वेशन 7 व्हॉट विल यू गेट काय मिळेल तुम्हाला आपल्याला काय मिळेल व्हॉट विल यू गेट एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1 ऍडिशन करायचे कॅन्सल एक्स प्लस एक्स टॉईस एक्स 1 मायनस 1 0. ठीक आहे एक्स इज इक्वल टू किती मिळाला मला 0 एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली मला 0 काबर एक्स चे शिल्लक सोडवतो हा 2 इकडे काय होईल 0 ला डिवाइड केलं 2 आणि परत एक्स ची व्हॅल्यू आपल्या डिव्हिजन करते 0. ठीक आहे आता एक्स सबस्टिट्यूट करतो मी इथे बाजूला लिहितो पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 7 किंवा 6 घेतो इक्वेशन 6 इम्प्लाइज दॅट एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 एक्स ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 मायनस वाय इज इक्वल टू 1 0 मायनस म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 1 म्हणजेच वाय इज इक्वल टू मायनस 1 अशा प्रकारे तुम्हाला एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाईन झाल्या. तर आपण लास्टला सोल्युशन घेऊन घेऊ. सोल्युशन येईल तुमचं सोल्युशन एक्स कॉमा वाय म्हणजेच 0 कॉमा मायनस 1 इथे बघा तुम्हाला यामध्ये मिस्टेक करायची नाही आहे एक्स ची व्हॅल्यू एक्सच्याच ठिकाणी आणि वाय ची व्हॅल्यू वायच्याच ठिकाणी आहे जर तुम्ही इंटरचेंज केली तर मायनस 1 इज 0 तो तुम्हाला याच्या सोल्युशनचे आन्सरचे मार्क्स मिळणार नाही आहे. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम होतं. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 ला सुरुवात करू ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये समजून जाऊ. ऑलरेडी हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे.
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, हिट द बेल आयकॉन बटन. थँक्यू.